प्रदेशासह 5 राज्यात झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा एकत्र येण्यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांची एकीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार असते. त्यातच आता शरद पवारांनी UPA अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. काँग्रेस नेतृत्व करू शकत नाही, शरद पवारांच्याच नेतृत्वाखाली भाजपाला रोखलं जाऊ शकतं असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं दिल्लीत मंगळवारी झालेल्या बैठकीत म्हटलं. याच बैठकीत शरद पवारांकडे UPAचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. ते देशातील सध्याचे सर्वात अनुभवी नेते आहेत. संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्याच देशाच्या विकासातील योगदान मोठं आहे. या सर्व बाबी विचारात घेत त्यांच्याकडे विरोधी पक्षाचं नेतृत्व सोपवायला हवं असंही या ठरावात नमूद आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.